आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली. मात्र कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार याचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं दिसून येत नाही. दोन्ही उमेदवारांच्या भूमिका गुलदस्त्यात आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेत. पण सध्या शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे दोन्ही उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कार्यरत आहेत. राज्यात भाजप शिवसेना आणि अजित पवार गटाची सत्ता असल्यामुळे महायुतीत लोकसभेच्या निवडणुकीत कोणाला कोणत्या मतदारसंघात उमेदवारी द्यायची हे अद्याप निश्चित झालं नाही. दरम्यान भाजप आणि शिंदे गटातील नेते एकमेकांच्या मतदारसंघामध्ये दावा करत असल्यामुळे अनेकांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्यावर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते. त्यामुळं खासदार माने यांनी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी संपर्क वाढवून थेट भाजपशीच हातमिळवणीचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी निमंत्रण नसतानाही इचलकरंजी भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. भविष्यात शिंदे गटातील लोकसभेचे अनेक उमेदवार भाजपाच्या गळ्याला लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विद्यमान उमेदवारांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वेगवेगळ्या सर्वेमधून वर्तवली जातीय. या पार्श्वभूमीवर धैर्यशील माने याचं धोरण भाजपधार्जिणे झाल्याचं दिसून येतंय. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार संजय मंडलिक हे गेल्यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या आपलं ठरलंय या लाटेवर विराजमान होऊन निवडून आले होते. मात्र सध्या ते शिंदे गटामध्ये कार्यरत आहेत. या मतदारसंघात दोन्ही काँग्रेस पक्षाचं प्राबल्य जास्त असल्यामुळं भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचं म्हणावं तसं लोकमत दिसून येत नाही. त्यामुळं खासदार मंडलिक हे कोल्हापूर लोकसभेची निवडणूक नेमकं कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढविणार हे गुलदस्त्यात आहे. एकंदरीत पाहता दोन्ही निवडणुका विद्यमान खासदारांना सोप्या नसल्याचं दिसून येतं.